कोरोची लक्ष्मी पट्टीमध्ये गटर्स कामाचा शुभारंभ। जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या फंडातून कामाला सुरुवात। कोरोची येथील लक्ष्मी पट्टी भागात जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या फंडातून गटर्स कामाला शुभारंभ करण्यात आला। कोरोची लक्ष्मी पट्टी परिसरात सांडपाणी जाण्यासाठी गटर्स नव्हत्या, यामुळे नेहमी सांडपाणीची दुर्गंधी, दलदलीचा परिसर, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते। म्हणून भागाचे ग्रामपंचायत सदस्य पार्वती राक्षे, स्वप्नील कवडे, सतीश सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषद फंडातून गटर्स कराव्यात अशी मागणी केली होती। म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी लक्ष्मीपट्टी पश्चिमेकडील भागातील गटर्स करून देण्याचं ठरवलं व त्यांच्या हस्ते गटर्स कामाचा शुभारंभ करण्यात आला। सदर समारंभ प्रसंगी पंचायत समिती सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष भोरे, संतोष गोरे, भाजपा शहराध्यक्ष चंद्रकांत चौगुले, जलस्वराज्य अध्यक्ष रमेश पाटील, रामा राक्षे, सागर पाटील, माजी उपसरपंच अभिनंदन पाटील, धोंडीराम निर्मल, कुमार आडेकर, साताप्पा देवडकर, माजी सरपंच कुमार बाबर, आनंदा पाटील, बाळासाहेब बरकडे, जालंधर जाधव, लक्ष्मण धुमाळ, बाळू क्षीरसागर, मारुती माने, कॉन्ट्रॅक्टर सौरभ पाटील यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे। सांड लक्ष्मीपट्टी येथे आज भूमिगत गटर याचं उद्घाटन झालंय आणि या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित असलेले आदरणीय आमचे मित्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय देवानंदजी सर, पंचायत समिती सदस्याला ह्या बऱ्याच दिवसापूर्वी खरं म्हणजे रस्ता चालू यायला पाहिजे होता, पण आपल्या जिल्हा परिषदच्या थोडेसे अधिकारी मध्ये गैरहजर असल्यामुळे थोडंसं या कामाला लेट झालंय, पण आता वर्क ऑर्डर झालेली आहे। आता अभिनंदनला मी पहिला विचारलं, म्हटलं उद्घाटन आपण यावेळी वर्क ऑर्डर झाल्या काय, अभिनंदन म्हटला वर्क ऑर्डर झाल्या उद्या मी काम चालू करू शकतोय, म्हटलं काय अडचण नाही। त्यामुळे तसंच सगळ्यात महत्वाचं ह्या कामासाठी आतापर्यंत जी अडचण होती ती आदरणीय देशभक्त रत्नमान्ना कुंभार पंचंगा सहकारी साखर कारखान्याची इथं जागा आहे आणि चेअरमन आदरणीय पी एम पाटील साहेबांनी सांगितलं की थोडंसं जरी आमच्यात आलं तर करून घ्या खरं ही एकदा सोय होती। त्यांचं सुद्धा खरं म्हणजे खास शासनाने जरी आम्ही पैसे आणलो असलो तर जागा नसती तर आपण काहीच करू शकलो नसतो, त्यांना सांगूनच हे आपण हे करायला लागलोय काम। तसेच ह्या भागातल्या आता सरांनी सांगितलं तसं इतर भागात थोडी कामं झाल्यात आणि तिथं नैसर्गिक जर बघितलं तर ते माळ रान आहेत त्यामुळे इतका त्याचा पावसाचा परिणाम जाणवत नाही, पण या लक्ष्मीपट्टीत इतका काळ्या जमिनी असल्यामुळं जरासं जरी पाऊस पडला तर अक्षरशः कुठं गाडी लावून चालत जायची अशी परिस्थिती आज सुद्धा आपल्या लक्ष्मीपट्टीत आहे। तरी सुद्धा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, आम्ही जिल्हा परिषद असेल किंवा आमदार साहेब असतील, आमदार साहेबांनी तर आता बऱ्यापैकी ह्या लक्ष्मीपट्टीतली कामं रस्त्याची धरलेत, पुढल्या एक दोन महिन्यात त्यातली पाच सहा कामं तरी नक्की इथले चालू होतील। हे मेन रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी धरलेला आहे आणि ह्या भागात जास्तीत जास्त आम्ही सर्वांनी लक्ष देतो आणि या भागातले लक्ष्मीपट्टीतले तर जास्तीत जास्त कामं करायचा सर्वप्रथम प्रयत्न करतो, सगळीकडे गावातली बी करायची जाईल, पण जरा प्रामुख्यानं काळ्या जमिनी असल्यामुळे या भागात जास्तीत जास्त आपण कामं करूया आणि खास करून ह्या भागातले जे तिन्ही ग्रामपंचायत सदस्य धरला होता सारखं मला फोन काय झालं कुठंपर्यंत आले काय झालं कुठंपर्यंत आले, खरोखर त्या तिघांचं सुद्धा तिन्ही सदस्यांचं सुद्धा आम्हाला आभार मानायला पाहिजेत कारण इतका लागोपाठ त्यांनी केलाय।